सो सुंदर नट्स चॉकलेट साठी आपल्याला लागणार आहे क्रश केलेले बदाम आणि मनुका. तुम्हाला तुम्ही दुसरेही ड्रायफ्रुट्स यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, बट आय सजेस्ट की तुम्ही हे आलमंड्स आणि मनुका ह्यासोबतच करा. ओके, आणि जेव्हा कधी तुम्ही ड्रायफ्रुट्स चॉकलेट्स मध्ये टाकताय तेव्हा ते सगळे ड्रायफ्रुट्स रोस्टेड फॉर्म मध्येच असले पाहिजे. ओके, जरा भाजून घ्यायचे तव्यावर, जास्त पण नाही भाजायचे, एकदम लो फ्लेमवर थोडेसे भाजून घ्यायचे. ओके, आणि रेझन्स भाजायचे नाही आहेत आपल्याला, मनुके नाही भाजायचे. सो इथे मी हे मोल्ड घेते आणि थोडस डिझायनर लुक द्यायला म्हणून आपलं थोडस व्हाईट चॉकलेट राहिलेलं आहे ते मी माझ्या बोटावर घेते. आणि हे मोल्ड आहे त्यावर जस्ट असं स्प्रेड करते. ओके, सो दॅट आपल्याला थोडीशी व्हाईट डिझाईन मिळावी म्हणून मी हे करते. हे बघा. ओके, पुन्हा एकदा दाखवते मी ते. हे जस्ट मी डिझाईन साठी करते. ओके, हे माझ्या डिझायनर चॉकलेटच्या सेक्शन मध्ये येतं. अजून डिझायनर चॉकलेट जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता, त्यात अजून भरपूर डिझाईन्स मी शिकवलेले आहेत. ओके, अजून एकदा मी परत त्यावर पण तसंच करते. ओके, स्वतः ह्याच्यावर कसा इफेक्ट येणार आहे माहिती, ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट येईल. ओके, स्वतः आपण ड्रायफ्रुट चॉकलेट बनवणार आहोत. ओके, त्यासाठी मी डार्क चॉकलेट कंपाऊंड घेते आणि ते कॅव्हिटी मध्ये पोर करते. ओके, कॅव्हिटी मध्ये टाकते. हाफ फिल केली आहे कॅव्हिटी, बघा वरती थोडी स्पेस आहे. ओके, तसंच हाफ फिल करायची आपल्याला ही मोल्ड आणि मग त्यावर आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकायचे. ओके, सो इथे बदाम आणि मनुके ऍड केलेले आहेत. ओके, आणि पुन्हा त्यावर आपण डार्क चॉकलेट टाकणार आहोत. अशा रीतीने मी हे एक ड्रायफ्रुट चॉकलेट तयार केलेलं आहे. आता दुसरे दोन्ही मी तसेच तयार करणार आहे. कंपाऊंड डार्क चॉकलेट कंपाऊंड घ्यायचं, हाफ फिल करायचं, त्यानंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट टाकणार आहोत. ड्रायफ्रुट्स मध्ये मी रोस्टेड आलमंड्स, भाजलेले बदाम आणि मनुका घेतलेला आहे. तुम्ही काजू पण घेऊ शकता, इवन तुम्ही अक्रोड सुद्धा घेऊ शकता. ओके, तुमचे मुलं जर का ड्रायफ्रुट्स खात नसतील तर हे एक चांगली पद्धत आहे त्यांना ड्रायफ्रुट्स सर्व्ह करायचे. या चॉकलेटच्या निमित्ताने तुमच्या मुलांच्या पोटात ड्रायफ्रुट्सही जातील. सगळ्यांना व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का? सगळ्यांनी शेअर सेक्शन मध्ये जरा कमेंट करा. ओके, सो अशा रीतीने मी सगळ्या कॅव्हिटीज फिल करून घेतलेल्या आहेत चॉकलेट.
आता आपल्याला काय करायचंय, परत तेच प्रोसेस टॅप करायचं. सो मी टॅप करते आणि हे मी 15 मिनिटांसाठी रेफ्रिजरेटर मध्ये सेट करणार आहे. ओके, शेवटचं चॉकलेट जे मी तुम्हाला शिकवणार आहे ते आहे क्रेझी क्रंच चॉकलेट. ओके, क्रेझी क्रंच चॉकलेट, त्याला क्रंची चॉकलेट असं पण म्हणतात. ह्या चॉकलेटची डिमांड मार्केटमध्ये खूप असते दिवाळीमध्ये. ओके, दिवाळीमध्ये ह्या चॉकलेटचा खूप डिमांड असते आणि मोस्ट ऑफ कस्टमर हेच चॉकलेट प्रिफर करतात. ओके, आणि ड्रायफ्रूट्स चॉकलेटची पण डिमांड दिवाळीमध्ये जास्त असते. मी काय करणार आहे, क्रिस्पी राईस आहे ते या चॉकलेट मध्ये मिक्स करणार आहे. ओके, सो मी या मिक्सचर मध्ये क्रिस्पी राईस ऍड करते. त्याला क्रेझी क्रंच चॉकलेट असं म्हणतात किंवा क्रंची चॉकलेट असं सुद्धा म्हणतात. ओके, सो मी ह्यात आता क्रिस्पी राईस मिक्स केलेला आहे. ओके, तर थोडस आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय, एक मिक्सचर तयार करायचंय. क्रिस्पी राईस आणि डार्क चॉकलेटचं मिक्सचर तयार करून घेतलेला. ओके, आता हे मिक्सचर आपण ह्या मोल्ड मध्ये टाकणार आहोत. ओके, थोडं थोडं मिक्सचर घ्यायचं मोल्ड मध्ये टाकायचं. आता आपण क्रिस्पी राईस यूज करून क्रंची चॉकलेट बनवतो आहे. जे कोणी नवीन जॉईन झालेत आता त्यांच्यासाठी आहे हे. आपण फर्स्ट टाइप ऑफ चॉकलेट जे केलं ते होतं हॉट अँड स्पायसी चॉकलेट, ज्यासाठी आपण चिली फ्लेक्स यूज केलेले आणि व्हाईट चॉकलेट कंपाऊंड यूज केलेलं. दुसरं टाईप ऑफ चॉकलेट जे आपण केलं ते होतं ओरिओ बिस्किट व्हाईट चॉकलेट. ओके, त्यासाठी मी काय केलेलं, ओरिओ बिस्किटची भरड करून घेतलेली आणि त्यात व्हाईट चॉकलेट कंपाऊंड आहे ते मिक्स केलेलं होतं. ओके, आणि त्या रीतीने आपण सेकंड दुसरे टाईप ऑफ चॉकलेट केलेलं. आणि थर्ड टाईप ऑफ चॉकलेट जे आपण केलं होतं ते होतं फ्रूट अँड नट्स चॉकलेट. थर्ड टाईप ऑफ चॉकलेट जे आपण केलं होतं ते होतं फ्रूट अँड नट चॉकलेट. त्यासाठी मी भाजलेले बदाम आणि मनुके घेतलेले आणि डार्क चॉकलेट घेतलेलं. ओके, आणि आत्ता जे आपण करतो आहे ते आहे क्रिस्पी राईस चॉकलेट, त्याला क्रेझी क्रंच चॉकलेट सुद्धा म्हणतात आणि क्रंची चॉकलेट सुद्धा म्हणतात मार्केटमध्ये. दिवाळीमध्ये फ्रूट अँड नट चॉकलेट आणि क्रेझी क्रंच चॉकलेटची खूप ऑर्डर असते आणि डिमांड सुद्धा असते. तुम्हाला जर बिझनेस साठी मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला अजून ऍडव्हान्स मध्ये चॉकलेट शिकायचे असतील तर तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता. त्याचे डिटेल्स हवे असतील तर मला 7045
19636 यावर कॉन्टॅक्ट करा. परत एकदा मी रिपीट करते, 7040196 यावर कॉन्टॅक्ट करा. ओके, अशा रीतीने मी हे मिक्सर आहे या मोल्ड मध्ये ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, जस्ट टॅप करणार आहोत. ओके, चांगलं टॅप करायचं, तर आपलं चॉकलेट इव्हनली स्प्रेड होतो आणि त्यात जर बबल्स असतील तर ते जातात. ओके, अशा रीतीने आपलं लास्ट टाइप ऑफ चॉकलेट जे आहे क्रेझी क्रंच चॉकलेट ते झालेलं आहे. आता मी हे 15 मिनिट साठी रेफ्रिजरेटर मध्ये सेट करायला ठेवणार आहे. ओके, हॅलो फ्रेंड्स, तर कसा वाटलाय तुम्हाला व्हिडिओ? हा कसे वाटले त्यांनी शिकवलेले चॉकलेट्स? छान आणि सोप्या पद्धतीमध्ये घरगुती साहित्य वापरून त्यांनी निकिताताईंनी तुम्हाला हे चॉकलेट तिथे दाखवत आहे. चला कंटिन्यू करू. चार टाइपचे चॉकलेट आहेत ते झालेले आहेत. ओके, आता बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही बिझनेस कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो एक जे स्लॅब आहे डार्क कंपाऊंड मार्केटमध्ये 85 रुपीज ला मिळत. ओके, हे डार्क कंपाऊंड स्लॅब मार्केटमध्ये 85 रुपीज ला मिळत आणि हा 120 चॉकलेट्स बनतात. ओके, 120, मोस्ट ऑफ 120 चॉकलेट्स बनतात जर तुम्ही छोटे छोटे चॉकलेट्स बनवले तर. ओके, आणि एक चॉकलेट आपल्याला 2 रुपीज ला पडतो. एक चॉकलेट जर तुम्ही प्लेन चॉकलेट केलं तर आपल्याला एक चॉकलेट 2 रुपयाला पडतं. ओके, 2 रुपीज ला पडतं. आणि जर तुम्ही ते प्लेन चॉकलेट मार्केटमध्ये विकलं तर तुम्ही ते 6 ते 8 रुपयाच्या दरम्यान त्या किमतीत तुम्ही विकू शकता. 6 ते 8 रुपयाला एक चॉकलेट तुम्ही विकू शकता. क्रांती जाधव, क्रेझी क्रंच चॉकलेट साठी चॉकलेट कमी मेल्ट केलेलं नव्हतं. आपण जेव्हा क्रेझी क्रंच चॉकलेट क्रिस्पी राईस आपण चॉकलेट मध्ये जेव्हा ऍड करतो तेव्हा ते मिक्सचर आहे ना ते जरा घट्ट होत. ओके, त्यामुळे ते टेक्स्चर तुम्हाला दिसलं असेल. आणि आता आपण बराच वेळ झाला आपण चॉकलेट बनवतो त्यामुळे थोडस चॉकलेट घट्ट झालेलं होत. ओके, सो आपण होतो मार्केटिंगच्या ह्याच्यावर. सो एक चॉकलेट तुम्हाला प्लेन चॉकलेट 2 रुपीज ला पडतं आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये विकायचं असेल ते चॉकलेट तर तुम्ही 6 ते 8 रुपयाला विकू शकता. ओके, सो अशा रीतीने तुम्ही ह्याचा बिझनेस सुद्धा करू शकता चॉकलेटचा. आणि मार्केटमध्ये भरपूर बॉक्सेस पण अवेलेबल आहेत, डिझायनर बॉक्सेस आहेत. 8 रुपये पासून ते 2000 रुपये पर्यंत तुम्हाला बॉक्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, सो आता मी तुम्हाला सगळे चॉकलेट्स डिमोल्ड करून दाखवणार आहे. सो फर्स्ट टाइप ऑफ चॉकलेट जे आपण केलेलं ते होतं हॉट अँड स्पायसी चॉकलेट. हे बघा त्याचं टेक्स्चर असं आलेलं आहे. सो ते मी आता डिमोल्ड करणार आहे. डिमोल्ड करताना जस्ट असं टॅप करायचं तुमचे चॉकलेट्स खायचे. त्याला जर जरा जास्त टॅपिंग करावी लागेल तर रिझन त्याचं काय आहे, इथे आपण हे चिली फ्लेक्स यूज केलेले होते राईट, तर ते चिटकून राहतं त्यामुळे. ओके,
माझा क्लास सुवर्णा माझा क्लास 18-19 ला आहे. ओके सो हे आहेत आपले हॉटेल स्पाइसी चॉकलेट. तुम्ही त्याच्यावरची ग्लेज बघू शकता, जरा पण मॉइश्चर नाही आहे ह्या चॉकलेट वरती. माझ्या हाताला सुद्धा काही लागत नाहीये. ओके हे बघा. ओके सो हे होतं आपलं हॉट अँड स्पायसी चॉकलेट. हे आपण एका प्लेट मध्ये काढणार आहे. असे कप्स सुद्धा मिळतात मार्केटमध्ये, त्यात सुद्धा आपण हे चॉकलेट्स ठेवू शकतो आणि विकू शकतो. हे बघा माझ्या क्लासमध्ये मी बऱ्याच प्रकारची पॅकेजिंग पण शिकवते. चॉकलेट रॅपिंग कशी करायची, फॉइल पेपरने कसे चॉकलेट रॅप करायचे, प्लास्टिक पेपरने कसे रॅप करायचे, हे देखील मी माझ्या क्लासमध्ये शिकवते. ओके स्वाती क्लासेस ऑनलाईन आहेत. ओके माझे क्लासेस ऑनलाईन आहेत. आता कोविड आहे म्हणून मी हे क्लासेस ऑनलाईन घेते आहे आणि फीस फक्त 600 रुपीज आहे. ओके आणि त्या 600 रुपीज मध्ये मी तुम्हाला चॉकलेट पॅकेजिंग करणार शिकवणार आहे आणि बिझनेस कसा चॉकलेटचा करायचा ते देखील शिकवणार आहे. इवन त्यामध्ये मी 30 टाईपचे चॉकलेट्स शिकवते. सो हे आहे आपले हॉट अँड स्पायसी चॉकलेट. हे सेकंड टाईप ऑफ चॉकलेट जे आपण केलेले होते ते आहे ओरिओ बिस्किट चॉकलेट. हे बघा ते आता मी डिमोल्ड करणार आहे. बघू शकता की हे किती छान सेट झालेले आहे आणि त्यावर किती छान ग्लेज झालेला आहे. चमक बघा ह्याच्यावर. सो हे ग्लेज कशामुळे येतो, जर आपण चॉकलेट परफेक्टली मेल्ट केलं ना तर हे असं छान ग्लेज येतं आपल्या चॉकलेटवर. ओके सो जर तुम्हाला हे चॉकलेट मेल्टिंग प्रोसेस शिकायचं असेल तर प्लीज माझा ऑनलाईन क्लास जॉईन करा ज्याची फीस फक्त 600 रुपीज आहे. जे कोणी रत्नागिरीतले असतील त्यांच्यासाठी हे आहे आणि इव्हन रत्नागिरीच्या बाहेरचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा. रत्नागिरीत आमचं संसारी कॉम्प्लेक्स मध्ये बेकरी इक्विपमेंटच शॉप ओपन होणार आहे जे एकदम होलसेल दरात आम्ही सुरू करणार आहोत. ओके बेकरी इक्विपमेंटचं शॉप आमचं रत्नागिरीत आम्ही ओपन करणार आहोत. ओके सो तिथे सगळ्या गोष्टी ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी आता यूज केलेल्या आहेत त्या तिथे तुम्हाला अगदी होलसेल दरात उपलब्ध होती. ते संसारी कॉम्प्लेक्स मारुती मंदिरला आहे हे एक मोबाईल शॉपीच्या इथे. ओके सो जरूर तुम्ही आमच्या दुकानात येऊन एकदा भेट घ्या. तुम्हाला आवडलं तर तुम्ही सगळे मटेरियल्स घेऊ शकता आणि स्टार्टिंगला आमच्या दुकानात भरपूर ऑफर्स सुद्धा आहेत. सो आमचं दुकान 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे रत्नागिरीत आणि जर रत्नागिरीच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा जर ऑर्डर्स द्यायचे असतील तर आम्ही ती फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो तुम्हाला. ओके सो हे होते आपलं हॉट अँड स्पायसी चॉकलेट आणि हे ओरिओ बिस्किट चॉकलेट. आता दुसरे जे 2 चॉकलेट आपण केलेले ते मी आणते रेफ्रिजरेटर. आपलं फ्रूट अँड नट चॉकलेट आणि हे आहे आपलं क्रेझी क्रंच चॉकलेट. ओके ते मी आता डिमोल्ड करणार आहे. ओके जस्ट स्टार्ट करायचं आहे.
हे बघा आपण ह्यावर व्हाईट चॉकलेट लावलेलं, सो डिझाईन बघा ह्याची कशी आलेली आहे. अशा बऱ्याच तुम्हाला डिझाईन्स मी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये शिकवणार आहे. सो जे कोणी इंटरेस्टेड असेल ह्याचा ऍडव्हान्स कोर्स करायला तर त्यांनी कृपया मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7045019636 7045019636. आणि क्लासेसची फीज आहे फक्त 600 रुपीज. आणि त्यात आपण 25 ते 30 टाईप ऑफ चॉकलेट्स शिकणार आहोत. शिवाय मी तुम्हाला त्याची पॅकेजिंग कशी करायची, त्याचा बिझनेस कसा करायचा हे सुद्धा शिकवणार आहे. अशा प्रकारे आपले 4 टाइप्सचे चॉकलेट्स आहेत ते रेडी आहेत. ओके, सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आणि तुम्ही ह्या लाईव्ह सेशन अटेंड केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. ओके, सविता ताईंना सुद्धा धन्यवाद, त्यांनी मला ही संधी दिली या मंचावर यायची. खूप खूप धन्यवाद सविता ताई. ओके, आणि जर का कोणाला हे सेशन, हे चॉकलेट्स बनवायचं सेशन ऍडव्हान्समध्ये करायचं असेल, त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलला जर करायचं असेल तर तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता जो की ऑनलाईन आहे. आणि त्याची फीज 600 रुपीज आहे. त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 7045019636. अजून बरेच क्लासेस मी घेते, त्यात माझे केक क्लास आहे, आईस्क्रीम क्लास आहे, हॉटेल स्टाईल ग्रेव्ही क्लासेस आहेत. ओके, प्रीमिक्स केक, प्रीमिक्स ब्राउनी, प्रीमिक्स कप केक, प्रीमिक्स कसे बनवायचे ह्याचे सुद्धा क्लासेस आहेत माझे. जर तुम्हाला हे क्लासेस करायचे असतील तर प्लीज कॉन्टॅक्ट ऑन 7045019636. आणि जे कोणी रत्नागिरी कर्स आहेत, हे सगळं ते सामान मी यूज केलेलं आहे इथे. आणि इवन केकचं सामान, ब्रेडचं सामान आहे, हे सगळं आपल्या शॉपमध्ये उपलब्ध होणार आहे. जे शॉप आपलं इथे असणार आहे संसारे कॉम्प्लेक्स मध्ये असणार आहे मारुती मंदिरला. ओके, मारुती मंदिरला भेट मोबाईल शॉपीच्या बाजूला आपलं एक शॉप ओपन होणार आहे ज्याचं नाव असणार आहे ए एन बेकर्स हेवन. तिथे सगळे तुम्हाला मटेरियल्स उपलब्ध होणार आहे. सो प्लीज आमच्या शॉपला व्हिजिट करा. आणि त्यावर नवीन नवीन असताना आम्ही खूप ऑफर्स सुद्धा देणार आहोत. ओके, थँक्यू एव्हरीवन सगळ्यांनी सेशन अटेंड केल्याबद्दल. थँक्स, बाय, टेक केअर. आणि कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही फ्रीली मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जो आहे 7045019636. ओके, थँक्यू, बाय, टेक केअर. सगळ्यांनी सेफ राहा, घरी राहा.